तर डेरवली संघ सामना चालू करता की पेनल्टीला आम्हाला भूमिका घ्यायला लावतात, कारण बॅस्टमन मैदानामध्ये उतरल्यात आम्ही अगोदरच तुमच्यामुळे एक तास उशीर झालाय. लक्षात घ्या, पहिला चेंडू टाकला जातोय तो म्हणजे या वेळेला टाइम असेल. निचयाचा महामेरू बहुजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांना मी मानाचा मुजरा करतो आणि घेऊन चलतो या सामन्याकडे. पंच सामना सुरू करण्याचे खून मात्र करतायत. 8:07 सामना सुरू होतोय. खेळाडू कक्षामधून कोणी आवाज पास करायचा नाही. पहिला नियम, पहिला चेंडू. आणि पहिल्या चेंडूवर कालची सुरुवात ही पहिल्या चेंडून षटकारानंच झाली आणि आजची सुरुवात ही षटकारानंच होतीये. धाव फलकावर 10:06. चार धावांची पेनल्टी येते एकूण. या चेंडूवर 10 मात्र आले, ती म्हणजेच 0. पहिल्या चेंडूवर 6 आणि इथे मात्र 0. दिनेश सेला आणखीन एक चेंडू खेळतोय. इथे मात्र गोळा फलंदाज निर्धाव दिनेश सेलानं 3 चेंडू समोर केलाय. 6 पूर्ण केल्यात. गोलंदाजीच्या मार्कवर धनंजय भोईर एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. पहिल्यांदा नोंद घ्या की डेरवली संघाला 4 पेनल्टी आली आहे, परंतु या 4 वाचवण्यासाठी गोलंदाजीचा चांगला प्रयत्न सुरू आहे. अकोट टप्प्याची गोलंदाजी, एक उत्तम दर्जाचा हा चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला म्हणून काय झालं, माझ्या गोलंदाजीमध्ये धार आहे. मी पहिल्या चेंडूवर कदाचित आमच्या खेळाडूंची वाट पाण्यामध्येच टाकला, पण नंतरच्या 3 चेंडूवर मात्र मला जाग आली आणि मी उत्तम दर्जाची गोलंदाजी करत इथे रोखून धरलाय. 4 चेंडूचा खेळ संपतोय. बिनबाद 6 अशी धावसंख्या आतापर्यंत ब्लू डायमंड करंजाडे संघाची लागली आहे. हा मात्र आणखीन एक चांगला चेंडू आहे आणि अशा प्रकारे इथे आणखीन एक निर्धाव चेंडू. मंकड विकेटसाठी लक्षात ठेवायचं आहे. पंच आणि धोनी संघाने एक तुम्हाला पहिल्यांदा वॉर्न केलं जाईल, पहिल्यांदा आऊट दिला जाणार नाही. नंतर जर आऊट असेल तर आऊट दिला जाईल आणि जर आऊट नसेल तर बॉल नो बॉल दिला जाईल. जर तुम्ही स्टंपला बॉल लावला तर याची नोंद घ्यायची आहे. पहिल्यांदा मंकड विकेटसाठी तुम्हाला अलर्ट केलं जाईल, वॉर्निंग दिली जाईल आणि दुसऱ्यांदा जर तुम्ही लावलात फलंदाज बाद असेल तर बाद दिला जाईल, अन्यथा बाद नसेल तर नो बॉल दिला जाईल. यष्टकच्या हातामध्ये जर चेंडू जाऊन सरळ विसावला तर तो बॉल डेड असेल. त्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. इथे मात्र झेलचा प्रयत्न चांगला होता, परंतु चांगला प्रयत्न राहिलाय विनायक धुमाळचा आणि इथे एक धाव मात्र मिळते. एक धावेना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. बिनबाद 7 अशी धावसंख्या मात्र होते. निर्णय काही समजून घ्या. मंकड विकेटसाठी तुम्हाला पहिल्यांदा वॉर्निंग दिली जाईल आणि त्यानंतर मात्र आऊट असेल तर आऊट, अन्यथा नो बॉल. स्ट्राईक रोटेशनचा नियम नाही आहे, त्याच्यामुळे जर चेंडू जाऊन सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला तर बॉल डेड होईल, परंतु जर त्याही चेंडूवर नॉन स्ट्राईकचा फलंदाज धावा सुटला आणि यष्टी रक्षकानं जर चेंडू नॉन स्ट्राईकला फेकला आणि रनआउट झाला तर फलंदाजाला बाद दिला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकाने हा महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्यायची आहे की बॉल तुम्हाला वाटेल की डेड झाला यष्टकच्या हातामध्ये, परंतु नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक घेण्याच्या अट्टासाने धावतो आणि जर बॉल नॉन स्ट्राईकला लावला तर फलंदाजाला बाद दिला जाईल, याची नोंद घ्यायची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. संघ असतील 10, त्याच्यामुळे हायेस्ट रन सर्वात जास्त धावा बनवणाऱ्या संघाला बाय दिली जाईल.
पहिल्या सारख्याची सांगता होते मित्रांनो लक्षात घ्यायचे की 20 मिनिटांमध्ये तुम्हाला काही करून पूर्वार्ध संपवायचा आहे आणि पहिल्या 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटके विषुकोळी सर आपल्याला टाकायचे आहेत आणि विषुकोळी असले ना की टायमाचं खूप जबरदस्त बंधन असतं आणि हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. डिसिप्लिन क्रिकेटमध्ये यायला हवी ती डिसिप्लिन हळूहळू येते. जणू काही आम्ही चांगली सुरुवात केली आहे त्या सुरुवातीला मात्र असाच खेळ रंगतदार ठेवू. पुन्हा एकदा बरसले जातोय दिनेश सेलरच्या बॅट मधून हा येतोय पहिला दुसरा षटकार. विनायक धुमाळवर हल्ला होतोय पहिल्या चेंडूवर. आपला नाद कोण घुमवेल कशा प्रकारचा खेळ राहील संपूर्ण रजनीमध्ये ज्याचा दिवस असेल जो सर्वोत्तम खेळेल प्रामाणिकपणाने खेळेल आणि बहारदार खेळ करेल ना तो मात्र जाईल सुपर फोरमध्ये. हा आणखीन एक चांगला फटका आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र येतोय स्क्वेअर लेगच्या मधून. डीप स्क्वेअरला तो उभा होता आला चेंडूला उचलला फेकला धाव मात्र घेतली एक आणि आत्ता धावपळकर धावा लागले 14 आणि पहिल्यांदा स्ट्राईकवरील तो सलामवार सलामवीर लोकेश भगत गोलंदाज विनायक धुमाळ. आणखी एक दर्जेदार असा हा खेळाडू अयान शिलवन डेरोली संघाचा. डेरोली संघाचा खेळ सदैव चांगला राहिलाय परंतु आज पहिल्या सामन्यासाठी खेळाडू उपलब्ध होऊ शकले नाहीत काही कारणास्तव. परंतु मित्रांनो आपल्याला 7 रिपोर्टिंग करणंच आहे कारण आयोजकांकडेही आपल्याला थोडंसं पाहावं लागेल कारण जर का उशीर झाला तर रात्रीचे मात्र 4 ना 5 वाजतात. त्याच्यामुळे वेळेवर आलात वेळेवर सामने खेळलात ना की सुंदर स्पर्धा होते. त्याच्यामुळे आपण वेळेवर येणं गरजेचं आहे. आपली हीच आपले हेच खेळाडू सुदर्शन सर पाहिलं तर 8 वाजता सकाळी भिवंडीला खेळायला जातात परंतु सकाळच्या 10 वाजता जर आपल्याकडे बोलवलं तर ही मंडळी नाही जमत. इथे आणखीन एक मोठा फटका विनायक धुमाळवर हल्ले होत आहेत अक्षरशः हल्ले होत आहेत. स्ट्राईकवर जसा आला लोकेश एक चेंडू तो निर्धाव जरूर खेळला पुढचा चेंडू लगेच झाला हल्ला आणि ठोकला आणखीन एक षटकार. वीस धावा धापलकरती लागतात. धनराज बडेसाहेब यांचं आगमन झालं या स्पर्धेचे सर्वे सर्व. आदरणीय धनराजजी बडे सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय उत्तम स्पर्धा इथे मात्र सुनियोजित स्पर्धा आयोजित केली जाते. काल थोडासा उशीर जरूर झालाय परंतु आज कारण माणूस शिकतो ते आज आम्ही शिकलोय त्याच्यामुळे आज प्रामाणिकपणा किंवा प्रेम फार दाखवण्यात येणार नाही याची नोंद घ्या. स्ट्रिक्ट नियम असतील आणि ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. इथे मात्र धावा किती घेतल्या जातील. एक धाव पूर्ण केली आहे व्हाईट बॉलचा कॉल आहे. एकूण धावा आल्या 2 व्हाईट + 22 म्हणजे ज्या 2 धाव्याने धापलकावर धावा लागत आहे तब्बल 23 धावा. मोठ्या धावसंख्येला कदाचित पाठलाग करावा लागेल उत्तरार्धामध्ये. तो अयान शिलवन डेरोली संघाला कालचा पहिल्या सामन्यामध्ये पाली संघानं मात्र तब्बल 71 धावा इथे जोडल्या होत्या. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव पूर्ण केली आहे फंबलिंग तिथे पाहतोय आणि धनंजय चाचपडला तिथे. त्याच्यामुळे चाचपडण्यानं पंतांचा इशारा शॉर्ट रन. जीवाच्या आकांतानं जरूर धावला तुम्ही परंतु ही धाव मात्र अपुरी राहिली. त्याला पंच ठाम असतात त्याच्यामुळे तो प्रश्न उद्भवतच नाही. एकच धाव आणि एक धावेवर मात्र 2 धावा झाल्या जरूर परंतु नाही झाल्या त्या. एक मत इलेक्शनमध्ये आणि खेळामध्ये एक रनचं काय महत्त्व असतं ना ते इथे दिसतं. 2 धावा धावूनही उपयोग झाला नाही एकच धाव मात्र मिळेल आणि 2 षटकांच्या खेळानंतर धापलकर धावा लागतील. ब्लू डायमंड करंजाळी संघ तो म्हणजेच बिनबाद 24. हॅलो. तर पहिला ऑफिशियल कॉल दिला जातो शिवशक्ती धाकती जुई संघाचा संघनायक आणि VRCC उजळणे संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. VRCC उजळणे संघाचा संघनायक आणि शिवशक्ती धाकती जुई संघाचा संघनायक
आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जर एखाद्या संघाचा संघनायक जर उपस्थित नसेल तर त्याला मात्र दोन धावेच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची. शिवशक्ती धाकतीजुई संघाचा संघनायक आणि VRCC उसाटणी संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा. आणि सर्वात महत्वाचा निर्णय कर्णधार निर्णय हा इथेच द्यायचा. जशी टॉस होईल ना तसा आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. त्याच्यामुळे वेळ फार घ्यायचा नाही. गोलंदाजीच्या मार्गवर गोलंदाज सज्ज आहे सनी काजरे, तर स्ट्राईक वर काजारे सनी काजारे. लोकेशनं मात्र हा चेंडू टोलवला आहे. आपण पाहतोय काहू कोणाच्या दिशेनं धाव मात्र घेतली जाईल. एक 26 वर मजल मारली जाते. आतापर्यंत चांगले फटकेही दाखवलेत. 3 षटकार एकही चौकार नाही, परंतु 3 षटकार आतापर्यंत पाहिलेत आपण. आणखी एक चांगला फटका पाहतो. एकच धाव मात्र मिळते मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. पण इथे काय केलं जात, दोन्ही साईडला बाद होऊ शकला असता, परंतु गाफील राहिलं. डेरोडी संघ शांत का राहिलाय कळत नाहीये. कारण त्यांना चपळ चाणाक्ष राहावं लागेल क्रिकेटमध्ये. तुमची नजर ठेवावी लागेल. नजर हटी दुर्घटना घटी अशा घटना आपण कित्येक वेळा पाहतो निहाळतो. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये ना अगदी ऍक्टिव्ह राहावं लागतं. गोलंदाजीच्या मार्गवर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सनी काजारे. दिनेश सेलारसाठी आता मात्र ब्लिंक पाहतोय आणि पंच वळतायत तिसऱ्या पंचांकडे. विशुकोळी सर सांगतायत रनआउटसाठी. मात्र इकडे आपण रिव्ह्यू निर्णय येईल तोपर्यंत मात्र आपण लगेच धापडकर धावा लागतायत आपल्या. ह्या धावा पकडण्यात नाही आल्या अजून. या बॉलवर धावा येण्यापेक्षा 28 धावा. राखीव खेळाडूंनी एकही शब्द मध्ये बोलायचा नाही आणि खुर्चीवर उठायचंही नाही. तुम्ही शांत बसा, फक्त सामन्याचा आनंद घ्या. तुम्ही सांगण्याने आमचा निर्णय बदलणार नाही. उलट पक्षी तुम्हाला 2 धावांची बिनकामाची पेनल्टी येईल. त्याच्यामुळे आपण शांत राहा. आणि धाकटीजुई संघ चला, येलो कपडा दिसला की समजा धाकटीजुई आमची आली, तर या आपण लगेचच नाणेफेकीसाठी. VRCC उसाडणे संघ तोही रेडी आहे. तर दोन्ही संघात संघ नाही कणी या नाणेफेक केली जाईल. फलंदाज मात्र बाद. हवा तर घ्या असं आहे, मागितलं तर घेऊया. ओके टाकून घ्या बॉल. तर अशा प्रकारे पाहतोय धावपळकर धावा लागलाय ते 28. पहिला फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद झाला तो म्हणजे सलामीर लोकेश भगत. नवीन फलंदाज गेलाय क्रीजवर सागर मात्रे. अष्टपैलू तो ज्याला कित्येक मैदानावरती सिद्ध केलाय तो सागर मात्र स्ट्राईकवर. या षटकामध्ये निव्वळ 4 धावा आतापर्यंत आलेत. उत्तम दर्जाची गोलंदाजी, कमबॅक मिळून दिलाय सनी काजारेनं. चला वेलकम VRCC उसाटणे. VRCC उसाटणे सॉरी, या आपण नाणेफेकीसाठी या कर्णधार. यांचा कॅप्टन रेडी आहे. धाकटीजुई संघ रेडी आहे. या चेंडूवर धाव नाही आहे म्हणजे या षटकामध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे.
कारण पहिल्या दोन षटकामध्ये धावपळकर 24 होत्या आणि या 5 चेंडूमध्ये निव्वळ 4 धावा आतापर्यंत मोजतोय सनी काजारे आणि त्याच्यामुळे मात्र रोखून धरलाय ब्लू डायमंड करंजाडे संघाच्या फलंदाजांना. मोठा फटका लगावूच दिला नाहीये, इथे फेकी होतीये, चूक करतोय गोलंदाज. फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी आली होती, लेग बाईची मात्र एक धाव आली. पाणी घेऊन लगेचच डिंग्स ब्रेक होईल, राखीव खेळाडू जातील त्यांचे पाणी घेऊन. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करताना ब्लू डायमंड करंजाडे संघ जाऊन ठेपतोय तो म्हणजे 1-29 वर. धन्यवाद डीजे. त्याचबरोबर विनंती करा मंचाकडे आगमन करायचं आहे. सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व सार्थक ब्रँड जे बनलं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये हा माणूस जिथे जाईल ना तिथे आपला ठसा उमटवणारा हा माणूस आहे. निलेशजी पाटील कोपर सार्थक ब्रँड यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. निलेश शेठ या आपण मंचाकडे आणि या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. निलेश शेठ पाटील कोपर एक उत्तम दर्जाचा व्यक्तिमत्व माणूस की जोपासणारा व्यक्तिमत्व आहे आणि त्याचबरोबर ह्या माणसाला खरं आपण म्हणतो ना वेळ असलं पाहिजे तर वेळ आहे. ज्या कामामध्ये वेळ लावतो ना तिथे मोठी फटकी. एक फलंदाज बाद नाही झाले परंतु डॉट ही खेळलेत त्याच्यामुळे कदाचित स्कोअर कमी होतोय. गोलंदाजी उत्तम होती आहे, सर्वोत्तम गोलंदाजी. विनायक धुमाल हा त्यांचा एक चांगला गोलंदाज आहे परंतु चांगला गोलंदाजाला कधीतरी मार पडतो आणि अंतिम चेंडूवर मात्र आता या अंतिम चेंडूवर आहे परंतु इतर गोलंदाजाने आपली कामगिरी चोख बजावली. धनंजय भोईरनं काय सुंदर गोलंदाजी, फक्त 10 दिले 7. नंतर मात्र सनीनं त्याच्यावर 7 चढवला 5 आणि आतापर्यंत या षटकामध्ये 10 आलेत त्या म्हणजेच 9. कारण एक खराब क्षेत्ररक्षण त्याच्यामुळे गेलेला चौकार. जनार्दन चिखलेकर गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. तर स्ट्रायकर मात्र सलामीवर दिनेश सेलार पंच वळतायत. अंतिम चेंडू मात्र व्हाईट बॉल कॉल. 39 धावा 39 पर्यंत मजर मारली जाते. ऑलरेडी 1 मिनिट उशीर होतोय सामन्याला. पंच 21 मिनिटं लागली लक्षात घ्या. 1-1 मिनिट मोजला जाईल. भरदा वेगानं आपल्या बाजूने गाड्या पळतायत. आपला खेळ ही तसाच पळाला पाहिजे. अखूर टप्प्याची गोलंदाजी, खराब चेंडू. खराब चेंडूला मात्र दिशा दिली आहे जरूर. क्षेत्ररक्षकाची 7 अंतिम चेंडूवर लाभली आहे त्याच्यामुळे या चेंडूवर धावा आल्या तब्बल 2. तिसऱ्या रनचा प्रयत्न मात्र असफल झाला आणि या 2 धाव्याने धावफलक जाऊन ठेपतोय तो तब्बल 41 वरती. येणारे चेंडू असतील 24 आणि 42 धावांचं आव्हान उभं केलंय. यामध्ये धावा जोडल्या जातील आणखीन 4 धावा म्हणजेच 45 धावा झालेत आणि 46 धावांसाठी संघर्ष करावा लागणार आहे तो म्हणजेच आयन शिलवन डेरवली संघाला. ब्लू डायमंड करंजाडे संघ आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. 41+4 म्हणजे नशिबाचा चौकार तुम्हाला मिळालाय आणि त्याच्यामुळेच 45 धावा धावपळकरती लागत आहेत. 46 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आयन शिलवन डेरवली संघाला. विनायक आणि टीम, धनंजय आणि टीम कसा खेळ करेल, या 46 धावांचा पाठलाग कसा राहील, उत्तरार्ध रंगेल कसा, 20 मिनिटांमध्ये हा उत्तरार्धामध्ये कोण पुढच्या फेरीमध्ये जाईल आणि कोणता संघ पुन्हा एकदा आपल्या घराकडे वाटचाल करेल, ऐकूया आपण अतिशय उत्तम आवाज कर्जत विभागातील एक दर्जेदार नामांकित समालोचक. अगदी महाराष्ट्रभर फिरणारे हे समालोचक निव्वळ क्रिकेटच नव्हे तर फुटबॉल, खो खो, कबड्डी सगळ्या क्षेत्रामध्ये समालोचनाने मंत्रमुग्ध करणारे समीर सर, समीर सोमणे सर. तर निवेदन दिलं जाते, शिवशक्ती धाकती जुई संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. VRCC उसाटणे संघाचा संघनायक आपण लगेच टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. स्वागत केलं जाईल सर्वांनी या निलेश शेठ पाटील सार्थक ब्रँडचे सर्वे सर्वा. धनराज शेठ बडी यांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते. धनराज शेठ बडी यांना विनंती केली जाते की आपल्या शुभहस्ते सन्मानीय अतिथी निलेशजी पाटील कोपर यांचा आपण यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे. माणुसकीतील माणुसकी जपणारा हा दिलदार मनाचा एक सच्चा प्रामाणिक माणूस सन्मानीय निलेश दादा पाटील कोपर. क्रिकेट क्षेत्र असो बैलगाडी क्षेत्रामध्ये असणारे उल्लेखनीय कामगिरी करणारा व्यक्तिमत्व
याचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेचे सर्वे सर्वा धनराज शेठ बडे यांच्या शुभहस्ते सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय महेशजी शेंडे डेरवली याचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय अतिथी महेशजी शेंडे डेरवली याचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय तुळशीरामजी पाटील यांना विनंती केली जाते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. सन्माननीय अतिथी तुळशीरामजी पाटील हरिभाऊजी पाटील यांना विनंती केली जाते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चेक बॅटर पाठवा त्वरित मैदानावर. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय संतोषजी सारडेकर राजवळी यांना विनंती केली जाते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्माननीय तुळशीरामजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान केला जातो आहे. तसेच हरिभाऊजी पाटील याचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय हरिभाऊजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान धनराज शेटबाडे या स्पर्धेचे सर्वे सर्वा यांच्या शुभहस्ते केला जातोय. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय संतोषदादा सारडेकर यांचा यथोचित मान सन्मान पळसपे विभागीय अध्यक्ष शिवसेना सन्माननीय धनराज शेठ बडे यांच्या शुभहस्ते संतोषजी सारडेकर यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जाते. शिवशक्ती धाकती जुई संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. VRCC उसाडणे संघाचा संघनायक देखील उपस्थित आहे. निलेश शीट पाटील यांना विनंती करते की आपल्या शुभहस्ते आपण टॉस करायचा. 4 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं संपली पाहिजेत याची देखील आपण नोंद घ्यायची. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. टॉस केला जातोय सार्थक ब्रँडचे सर्वे सर्व निलेशजी पाटील साहेबांच्या शुभहस्ते. तर टेल येतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय उसडणे संघाने. काय निर्णय असेल उसडणे संघ? क्षेत्ररक्षण. तर नक्कीच या विभागात तुम्ही पहिल्यांदा खेळता, आयोजनाबद्दल काय बोला? तर धन्यवाद दोन्ही संघाचे संघनायकाचा. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देतो पुढच्या सामन्यासाठी. जे सन्मान उरल्यात सुरजजी गायकर अजिवली याला विनंती केली जाते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मॅच चालू ठेवायचे. सुरजजी गायकर या पण मंचकावर. तसेच लक्ष्मणजी जाधव अजिवली याला देखील विनंती केली जाते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. सुरजजी गायकर यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. धनराज शेठ बडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं व्यक्तिमत्व सुरजजी गायकर. राजकारणामधील एक धुरंधर व्यक्तिमत्व सुरज शेठ गायकर यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय लक्ष्मणजी जाधव आजही मात्र चांगला क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खेळला जातोय. एक जुने जाणते गोलंदाज लक्ष्मणजी जाधव यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय सुरेशजी सारडेकर डावखुऱ्या शैलीचा, आक्रमक शैलीचा एक चांगला क्रिकेट वेताळ क्रिकेट संघाच्या माध्यमातून ज्यांनी खऱ्या अर्थाने खेळलं, एक ऐतिहासिक वारसा ज्यांनी पुढे सरकवला, ते सुरेशजी सारडेकर यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच लवशेट पाटील यांना देखील विनंती केली जाते की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आव्हान जोडला जाईल नेहमी सातत्याने रायगडमध्ये तुम्ही आवाज ऐकता ते समीरजी सोमणे सर कर्जत हे मात्र मायक्रोफोनवर जोडले जातील. थँक्यू गीतेश आणि त्याचबरोबर धन्यवाद बंधू अर्थातच दिनेशजी पाटील. सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व अरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःखा बगे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्त बहुतोषवी.
गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन काल आपण या स्पर्धेची सुरुवात केली. आज दुसरी रात्र आहे आणि पहिला सामना इथे रंगतोय. ब्लू डायमंड करंजाडे आणि त्यांच्या विरोधात आयन्स इलेव्हन डेरेवली. डेरेवली टीम पाठलाग करते सध्या 4 षटकांमध्ये 46 धावसंख्येच्या सलामीची जोडी सागर भोईर आणि त्याच्या साथीला आशिष मुंडे. आणि पहिले षटक टाकतोय सागर मात्रे. आतापर्यंत धावा झाल्या डेरेवली टीमच्या 6. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडा पुढे होऊन अडवण्याचा प्रयत्न करत होता. सिंगल सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 7 वर. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय युवा नेतृत्व शिवसेना पळसपे विभाग प्रमुख आदरणीय धनराज्य बडेसाहेब यांच्या वतीनं आयोजित रजनी स्पर्धा. कमालीची मेहनत घेतली या संपूर्ण स्पर्धेसाठी. आज दुसरी रात्र एकूण 10 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. जे होल्डिंग पडतात आपण धनराज शेठ बडे यांचे, त्या होल्डिंगला जर हिट केला गेला तर त्या खेळाडूसाठी 500 रुपयाचं पारदर्शक आहे. तसेच सन्माननीय अतिथी इरमन शेठ पाटील सातसाई ग्रुप उसटणे जर इथे उपस्थित असेल तर त्यांना देखील विनंती केली जाते की आपण व्यासपीठावर येऊन असं नसावायचं आहे. निश्चितच गीतेश, जेवढं मोठं गाव आहे तेवढं मोठं स्टेज आहे या स्पर्धेचं. आल्या आल्या मी देखील थोडा अचंबित झालो की इतका मोठा स्टेज फार कमी ठिकाणी अगदी आपण पाहतो. नाईट स्पर्धांसाठी भव्य दिव्य असं एक क्रीडांगण. या क्रीडांगणावरती जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा आदरणीय बडेसाहेबांची स्पर्धा होती. फक्त स्पर्धा होती 20,000 आणि तेव्हाचं क्रीडांगण आणि आत्ताचं क्रीडांगण मला असं वाटतंय जमीन आसमानचा फरक आहे. कुणी स्वप्नात देखील वाटलं नसेल कोणाला की इतकं सुसज्ज असं क्रीडांगण. या अगोदरी इथे मॅचेस झाल्या डेच्या, परंतु त्यानंतर सुद्धा मेहनत घेतली या क्रीडांगण बनवण्यासाठी. म्हणजे क्रिकेट वेडी आजिवलीकर अर्थातच गावदेवी आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली आयोजित वैकुंठवासी हरिभक्त परन नावदेव दोंडू बडे स्मृतीचषक 2023 स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय धनराजजी बडेसाहेब जे शिवसेना पळसपे विभाग प्रमुख आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात. मॅचकडे जाऊया. 8 आणि आता उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. धावा करायचे 38 आक्रमण करावं लागणार आहे आयन्स इलेव्हन डेरवली टीमला. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता. ऑन साईडची बाउंड्री टार्गेट करायची होती, डॉट बॉलची होते ते सांगत. दुसऱ्या षटकात आलाय लोकेश भगत. व्यासपीठावरती आदरणीय निलेश शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने सर्व या गावातील मान्यवर ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. 4 षटकांचा सामना या पुढची लढत तिचाही देखील येते. टॉस झालाय. पाठलाग चालू आहे 46 धावसंख्येचा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु हा चेंडू थोडा बाहेर. पंच इशारा करतात इट्स अ व्हाइट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धाव इथे जोडली जाणार आदरणीय सुदर्शनजी पाटील गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत. धावसंख्या 9, 37 धावा करायचे आहेत. 17 चेंडू 37 समीकरण. जबरदस्त स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली आयोजित स्पर्धा. सन्माननीय ज्ञानेश्वरजी बडेसाहेब या स्पर्धेचे संस्थापक ज्यांच्या विचारातून ही स्पर्धा मात्र अगदी अंमलात आणली जाते. आदरणीय ज्ञानेश्वरजी बडेसाहेब शिवसेना तालुका प्रमुख पनवेल ग्रामीण विभाग. सन्माननीय ज्ञानेश्वरजी बडेसाहेबांचे ते आगमन झाले. सहर्ष स्वागत. आणखी एक निर्धाव चेंडू डॉट बॉलचे होते ते सांगत. डेरवली संघ नक्की करतोय का हा एक प्रश्नचिन्ह आता त्यांच्या समर्थकांना पडला असेल. आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली आयोजित स्पर्धा. वैकुंठवासी हरिभक्त परन नामदेव धोंडू बडे स्मृतीचषक 2023 आज दुसरी रात्र या स्पर्धेची. पहिला सामना या ठिकाणी रंगतोय. एकूण 10 संघ स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आहे. आकर्षक ट्रॉफी व्यासपीठासमोर तुम्ही पाहताय. स्पोर्ट्स सायकल बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डर साठी आणखी एक वेगवान चेंडू होता. कमालीची गोलंदाजी राहिली या षटकामध्ये लोकेश भगत कडून. जखडून ठेवले फलंदाजांना. एक तर बोट लक्ष त्यांनी ठेवलं अर्थात 46 पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या होत्या 8. या ओव्हर मध्ये एकच वाईटची धाव दिले लोकेश भगतने. धावसंख्या फक्त आणि फक्त 9. सेकंड ओव्हर 46 पाठलाग चालू आहे. आता मात्र बॅटवरती हा चेंडू घेतलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मागे सरकतोय. फेक होणार. दुसरी धाव घ्यायची आणि ते पाहूया. पंच रेफर करतात. इट्स रेफर टू थर्ड अंपायर.
तिसरे पंच स्पर्धेचं स्वरूप खूप मोठं आहे. वैयक्तिक स्वरूपातले पारितोषिक आजिवली नगरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप मोठीच पाहायला मिळतात. प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी बायसिकल ठेवण्यात आलेली आहे हिरो कंपनीची. स्पोर्ट्स सायकल बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ही देखील आकर्षक पारितोषिकं आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहताय या स्पर्धेसाठी. आणि त्यांच्यावरती असलेलं किंगचं सिम्बॉल जे प्रत्येकाला आकर्षित करतं. नीटनेटकाचं आयोजन आवर्जून उल्लेख केला की जितका मोठा गाव आहे तितकं मोठं व्यासपीठ या स्पर्धेचं. क्रीडांगणासाठी घेतलेली प्रचंड मेहनत, कारण मागच्या वर्षी आणि मागच्या वर्षीचं क्रीडांगण आणि या वर्षीचं क्रीडांगण यामध्ये असलेला जमीन आसमानचा फरक. 24 लाईव्ह इव्हेंट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते. कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत सुदर्शनजी पाटील आणि त्याचबरोबरीने आज समालोचन कक्षामध्ये अर्थातच या स्पर्धेला लीडिंग कॉमेंटेटरची भूमिका म्हणून जे सादर करतात अर्थातच गीतेजी सारडेकर आणि आदरणीय दिनेशजी पाटील बंधू पंच आपल्यापर्यंत निर्णय सुपूर्त करतील. फलंदाज पोहोचलाय की नाही पोहोचलाय महत्वाचा निर्णय. दुसरी धाव घेतली आणि ते करणं देखील गरजेचं. रिक्स घ्यावीच लागणार आहे. धावा फार कमी आहेत या ओव्हरमध्ये. लोकेशने फारच कमी धावा दिल्यात. प्रत्येक रस्त्यावरती बोर्ड असतोच ना, दुर्घटना से देर भली. थोडा वेळ घेतला तरी चालेल, परंतु इथे फलंदाज बाद आहे, पोचला नाहीये. पंचांचा निर्णय आला. पहिला धक्का अर्थातच आयांश 11 डेरवली या संघाला. धावसंख्या आहे 10. आला भगवा घेऊन हातात झेंडा, भगवा घेऊन हातात धनराज बडे दादा लई ग्रेट. आला भगवा घेऊन हातात धनराज बडे दादा लई ग्रेट. सन्मान या अतिथी अभिजित. पंचांकडे जोरदार अपील आणि पंच डायरेक्टचा प्रयत्न होता. बॉल चाललाय मागे, झाले ते चूक. चाललाय लॉंग स्टॉपला बॉल ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणि पंच सांगतायत की इट्स पंचक एलबी साठी रिव्ह्यून असेल याची आपण नोंद घ्यायची. भीमर आणि हाईट फॅक्टर फक्त चेक केला जाईल आणि रनआउट फक्त चेक केला जाईल अंपायर कॉलिंगचा. आणि हे खेळाडूंना देखील ठाऊक आहे, त्याने देखील मान्य केलं. 5 धावा. पाच धावा आहेत ना पंच? हा यस बरोबर. 5 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचेल 15. गरज होती धावांची आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. बॅटिंगसाठी आलाय तो मात्र सागर भोईर.
थोड़ा इथे थांबतोय लोकेश भगत ओढत्रोच्या स्वरूपात पाच धावा या षटकामध्ये फार महत्त्वाच्या 46 चा पाठलाग इथे मात्र चालू आहे. सेकंड इनिंग मध्ये पहिलाच सामना इथे रंगतोय. जास्त वेळ घेऊ नका हीच एक विनंती असेल आयोजकांची. अगदी वेळेत सामने आपल्याला पार पाडायचे आहेत. मिडल ऑफ द बॅट बॉल पाठवला मिड विकेटला जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. टाइम अलर्ट लक्षात असू द्या. जास्त वेळ घेऊ नका. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि शेवटच्या दोन चेंडूंवरती मात्र या मॅचचा चेहरा मोहराच बदललाय. जो संघ आघाडीवरती होता ब्लू डायमंड करण जाडे त्या टीमला आता पिछाडीवरती धाडण्यामध्ये यश मिळालं. आयन्स इलेव्हन डेरवली टीमला कारण मागच्या दोन चेंडूंवरती धावा आल्या. 11-2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 21-21 आणि आता 12 चेंडू शिल्लक आहे दावा करायचे त्या मात्र 25 गोलंदाजीसाठी येतोय भावेश दमडे. हे लक्षात असू द्या. जास्त वेळ घेतला जातोय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या दुसऱ्या रात्रीतील हा पहिला सामना मात्र इथे रंगतोय. जबरदस्त स्पर्धा. वैकुंठवासी हरिभक्त परायण नामदेव धोंडू बडे स्मृतीचषक. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू होता. फक्त गती मात्र या चेंडूवरची कमी अगदी आपण पाहिली. डॉट बॉलचे होते ते सांगता. कमालीची गोलंदाजी. लोकेशनं देखील चांगलं षटक टाकलं. परंतु ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मात्र जेव्हा धावा आल्या त्यानंतर मात्र चढलेला तो षटकार फार महत्वाचा ठरेल या मॅचमध्ये. भावेश दमडे पहिला चेंडू डॉट टाकतोय. सागर आणि विनायक धुमाळ ऑन स्ट्राईक आहे. विनायक धुमाळ 11 चेंडू जिंकण्यासाठी 25 ची गरज. कमालीचा सामना पहिलाच मात्र रंगतो आजच्या दुसऱ्या रात्रीतील. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये जज करतो आणि फलंदाज बात. विनायक धुमाळला इथे माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का आयन्स इलेव्हन डेरवली टीमला. धावा करायचे 10 बॉल मध्ये 25. क्या बात आहे. या गाण्यामध्ये त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आढावा मात्र घेतलेला आहे. दर्जेदार संगीत आमचे डीजे मास्टर पेश करत असताना या स्पर्धे रोशन डीजे बोरलेच आहेत. अजिवलीमध्ये स्पर्धा असली की ते नेहमीच असतात. 10 चेंडू जिंकण्यासाठी 25 ची गरज. दमदार संगीत सर्वांपर्यंत पेश करत असताना आणि त्यांची एक खासियत आहे डीजे समवेत ते कर्णा कसा ऍडजस्ट करतात त्यांनाच ठाऊक. खरं तर ती एक कला आहे बरोबर ना. मला जास्त त्यातलं ठाऊक नाही परंतु आवर्जून एक गोष्ट माहिती आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 25 ची गरज. बॅटिंगसाठी दशरथ धुमाल गेलाय. भावेश तिसरे षटक मात्र इथे टाकतोय. बाकफुटला जाऊन हा फटका चांगला खेचलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेक झाले. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. त्यामध्ये वन शॉर्ट आहे. फक्त एकच धाव इथे मात्र जोडली जाणार. पंचांची अचूक भूमिका अगदी मैदानावरती पाहतोय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 2 चेंडूंमध्ये 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर समीकरण बदललं होतं परंतु आता विकेट गेल्यानंतर 2 चेंडू डॉट आले. त्यानंतर ही एक मात्र सिंगल आले. 9 चेंडू 24. एक वेगळ्या प्रतीचा फटका खेचायचा होता. बॅटची कडा घेतली जाते. फलंदाज माघारी परततोय. सागर भोईर खूप मोठा धक्का. आयन्स इलेव्हन डेरवली टीमला.
मात्र धुमाळ मात्र माघारी परतला. एक वेगळ्या प्रतीचा फटका त्याला खेचायचा होता. खरं तर सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा फटका. परंतु बॅटची कडा घेतली, विकेटकीपरनं कोणतीच चूक केली नाही. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते, धनंजय भोईर. 8 बॉल 24 करायचे, त्यामध्ये 4 धावा पॅनल्टीचे आहेत, म्हणजे 5 धावा ऍड झाल्या सेकंड इनिंगमध्ये. तर डेरवली टीमसाठी या गोष्टीचा देखील विसर पडता कामा नाही. 8 चेंडू 24 करायचे आहेत. आक्रमणाची आता गरज आहे, षटकार तर मारावाच लागेल. प्रयत्न करतोय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे झेलपासून. प्रयत्न झाला विकेट कीपर कडून, दुसरी धाव घ्यायची, फेक झाली आणि ते पाहूया. एकाच एंडला 2 बॅटर, फलंदाज बाद. आल्या पावली माघारी परततोय, डायमंड डकचा शिकार ठरलाय धनंजय. स्फूर्ती स्थान अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. पुनश्च एकदा मानाचा मुजरा करूया. मैदानात आता संकटाची परिस्थिती ओढावले आयन्स 11 डेरवली टीमसाठी. 2 बॉलमध्ये 11 धावा आल्यानंतर मुसंडी मारली होती, परंतु भगवान दमडेला हे मान्य नव्हतं. त्याने या षटकात फक्त 2 धावा दिल्यात. आता चेंडू शिल्लक असतील ते मात्र अपील केली जाते पंचांकडे. षटक क्रमांक 3 इथे झालाय समाप्त आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा दिल्या 2 आणि आता 6 चेंडू शिल्लक असतील धावा करायचे त्या मात्र 23. सन्माननीय अतिथी मंगजी नेरुलकर अध्यक्ष पडवेल राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सन्माननीय अतिथी उत्तमजी भोईर उपतालुका प्रमुख शिवसेना, सन्माननीय रोशनजी अंग्रे, सन्माननीय महेशजी पाटील आणि सन्माननीय आदित्यजी ठाकूर, त्यांचं या व्यासपीठाकडे आगमन झालंय. त्यांचं सर्वांचं धनराजशेट बडे आणि आई गावदेवी क्रिकेट संघ अचिवली यांच्याकडून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. निश्चितच सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय ज्ञानेश्वरजी बडे साहेबांच्या वतीनं सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आई गावदेवी क्रिकेट संघ अजिवले आयोजित स्पर्धा आहे. वैकुंठवासी हरिभक्त परायण नामदेव धोंडू बडे स्मृती चषक 2023. आज दुसरी रात्र या स्पर्धेची. फुलटॉस बॉल समोर खेळला, फटका लॉंगॉनला, 6 बॉलमध्ये 23 करायचे, षटकार मारावे लागतील. फेक झाले, नॉ स्ट्रायकिंग एंडला 2 धावा इथे मात्र जमवल्यात. 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचेल 25 वरती. 5 चेंडू जिंकण्यासाठी आता 21 ची गरज. एक हात मोठा फटका पाहिजेच या बॉलवरती मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी. सागर भोईर मैदानावरती खेळतोय, त्याच्या साथीला प्रेम. हा ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आलाय धावत. झेल मात्र इथे घेतला जातोय, जबरदस्त झेल. आणखी एक धक्का आयन्स 11 डेरवली टीमला. संघ आपण तयारीत राहा. इंद्रायणी 11 शिवशक्ती धाकटी जुई आणि त्यांच्या विरोधात VRCC उसाटणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, आपण तयारीत राहा. यानंतरची लढत आपली असेल. लॉफ्ट केलाय बॉल समोर, लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक. आणखी एक चांगला झेल मात्र इथे टिपला जातो आणि आता संपूर्णपणे पिछाडीवर आयन्स 11 डेरवली हा संघ.
दुसऱ्या पंचांना आमंत्रित केलेलं आहे. षटकार तर आलाय, पाहूया काही नशिबाची साथ मिळेल का आयन्स इलेव्हन डेरवली टीमला, कारण ती गरजेची आहे. इक्वेशन होतं 3 बॉल 21 आणि असं असताना आलाय षटकार. जर का 9 बॉल आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल डेरवली हा संघ. चला फिल्डिंग लावून घ्या आपण, पंच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. महत्वाचा निर्णय या मॅच मधील, शेवटचा षटक चालू आहे. पाहुणे व्यासपीठावरती उपस्थित आहेत या स्पर्धेमध्ये. 4 रात्रींची स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ आजीवली आयोजित एक दर्जेदार मानाची क्रीडा स्पर्धा तुम्ही अनुभवतात. आज दुसरी रात्र या स्पर्धेची आणि पंच आता पहिल्याच सामन्यामध्ये खूप व्यस्त आहेत. तिसरे नेक्स्ट मॅच इंद्रायणी 11 शिवशक्ती धाकटी जुई विरोधात VRCC उसाटणे. आपण रेडी राहायचं. सर्वतोपरी तपासणी करत असताना तिसरे पंच. खरं तर बंधू तिसऱ्या पंचांची भूमिका इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पहिले खूप चांगली होती. AC बॉक्समध्ये बसून आनंद घ्यायचे, कधी रनआउट आला किंवा आणखी काही डिसिजन्स आले तर ते रेफर असायचे. परंतु आता त्यांचे टेन्शन वाढवले ICCने. प्रत्येक बॉल त्यांना नो आहे की नाही चेक करावा लागतो. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर आता तिसरे पंच नकोच. ऑन फील्ड अंपायरिंग परवडते परंतु तिसरे पंचांची भूमिका परवडत नाही. आता तिसरे पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील आणि पंचांनी ते इशारा दिलाय नो बॉल. वेस्ट हाईटचा नो चेंडू दिलाय आणि आता समीकरण सांगूया. 3 चेंडू शिल्लक आहेत, दावा करायचे त्या मात्र 14 दावा करायचे. 3 चेंडू 14 आता सामना आवाक्यात आलाय. फलंदाज संतोषच्या बॅट मधून आलाय षटकार. सामना फिरवण्याची ताकद आहे संतोषकडे. षटकार त्याने पहिल्याच चेंडूवरती मारला. हा फ्रीडचा बॉल आहे. 3 चेंडू 14 ची गरज. महत्वाचा चेंडू या मॅच मधील. पुढून हा मारण्याचा प्रयत्न होता पंचांकडे अपील, परंतु बॅटची कडा आणि त्यासाठी अपील करायची असेल तर मेन अंपायर कडेच अपील करावी लागेल. डॉट बॉल जे होते ते सांगतात 2 बॉल 14 करायचे अशा पल्लवीत झाल्या होत्या, परंतु त्या निराशेमध्ये परावर्तित होत असताना 2 चेंडू 14 ची गरज. संपूर्ण पराभवाच्या छायेत आता मात्र दिसत असताना आयन्स इलेव्हन डेरवली हा संघ भरपूर संधी उपलब्ध झाल्या होत्या या सामन्यामध्ये, परंतु त्या संधीचं सोनं मात्र त्यांना करता आलं नाही. या उलट पक्षी ब्लू डायमंड करंजाडे टीमने बॅटिंग ही चांगली केली, गोलंदाजी देखील चांगली केली आणि फलंदाजीमध्ये देखील क्षेत्रक्षणामध्ये देखील चांगली कामगिरी करत त्यांनी पहिला सामना मात्र इथे जिंकला. अभिनंदन असेल ब्लू डायमंड करंजाडे टीमचं आणि हार्ड लक टू आयन्स इलेव्हन डेरवली टीम. डेरवली टीमला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा आणि मॅचचा हिरो. दिनेश शेलार 14 चेंडू 22 धावा ज्याने आपल्या टीमसाठी जमवल्या तोच ठरलाय या मॅचचा हिरो दिनेश शेलार. थँक्यू समीर सोमणे सर. नक्कीच एक चांगला खेळ पाहायला मिळाला. लाईनअप करून दोन्ही संघाने मैदान सोडायचं याची देखील आपण नोंद घ्यायचे. तर VRCC उसटणे संघ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. एका लाईनीमध्ये आपण मैदानात आज जायचं, एका लाईनीमध्ये मैदानातून बाहेर पडायचं. ही शिस्त आपण पाहताय स्मृतीचषक 2023 चे अर्थात वैकुंठवासी हरिभक्त परान नामदेव दोंडू बडे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या स्मृतीचषक 2023 चे